आता संध्याकाळची वेळ आहे आणि मुलांना हलकं असं खायचं आहे म्हणून मी कढीपत्ता न्यायला आली. पचायला हलकं, शरीराला पौष्टिक असं आपण बनवणार आहे आता कढीपत्ता घेतला आहे त्यासाठी. उन्हाळा दिवस आहे आणि पचायला हलकं आणि शरीराला तेवढंच पौष्टिक असं आपण आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचा उपमा. उपीट म्हणतो आम्ही इकडल्या भागात, आमच्या भागात. तर त्यासाठी पहिल्यांदा लसूण सोलून घेते मी. पहिल्यांदा भाजी चिरून घेतल्या, आता चूल पेटवून घेऊ. चूल मस्त पेटली आहे, आपण कढई ठेवून घेऊ आणि लगेच तेल घालू कढईत. तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण आपण आधी पीठ भाजून नाही घेतलं. पीठ पण आपल्याला फोडणीबरोबरच भाजायचं. तेल गरम झालंय, मोहरी घालते, जिरं. पहिल्यांदा लसूण घालते मी. नंतर मिरची, कांदा. आता कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा, जास्त गुलाबी नाही करायचं, थोडासा गुलाबी करायचा. कांदा आपला थोडा गुलाबी झालाय, आता आपण त्याच्यात हळद घालून घेऊ. आणि लगेच पीठ घालायचं आहे आपल्याला. नाही, पीठ घालायच्या आधी शेंगदाणं, पण शेंगदाणं मी भाजून घेतलेलं आहे इथं, त्याच्यामुळे उशिरा टाकते. नाहीतर कांद्याबरोबरच टाकायचं. आणि आता पीठ घालते, मोठी एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी. छान असं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जाळ मी कमी करते आणि एक 10 मिनिटं तरी पीठ चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला कमी जाळावर. चवीपुरतं मीठ पण टाकते. पीठ भाजल तसं आपलं एकदम रव्यासारखं दिसायला लागले बघा, मोकळं मोकळं. आणि आकाराला सुद्धा असं मोठं मोठं फुललंय भाजल्यानंतर. तरी पण अजून आपण अजून 1-2 मिनिटं तरी भाजून घेणार आहे. फोडणी चांगली बसली आणि पीठ सुद्धा बघा एकदम रव्यासारखं मोकळं मोकळं झालंय. तर आपण नंतर शेवटी टमाटा टाकणार आहे.
थोडं मिसळून घेते आणि जेवढं पीठ घेतले तेवढंच पाणी घालणार आहे. थोडंसं जास्त घातलं तरी काही फरक पडत नाही, पण मोकळं मोकळं पीठ खायला छान लागतं म्हणून जेवढं पीठ घेतले तेवढंच पाणी घालते. आता ह्याला चांगलं शिजवून घ्यायचा, मग नंतर मोकळं मोकळं आपलं उपीट तयार होते. एक वाफ काढून घेऊ आणि वरून टाकायसाठी कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. झाकण ठेवून चांगलं आपण 4 मिनिटं वाफवून घेतलं. जाळ थोडा कमी गॅस करतच वाफवून घेतलं. आता कोथिंबीर टाकू, परत एकदा मिसळून घ्यायचं. जाळ आता मी सगळाच बाहेर काढला आहे, थोडासा आहार पडलेला तेवढाच आहे. आई मला पाहिजे लवकर. झालं, तुला म्हणलं ना लवकर होतंय हे. कसं झाले? मस्त झाले. खऱ्यानी? हा. घे खाऊन मग. चला, तर असं आपलं उपीट तयार झाले. एकदम पौष्टिक, पचायला हलकं आणि उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देणारं. तर तुम्ही ही रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.